पिंपरी चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे प्रेक्षकागृहात रिवा फाउंडेशन प्रस्तुत फॅशन स्पर्धा पार पडली आहे. यावेळी रंग संस्कार प्रोडक्शन निर्मित बॅक टू स्कूल चित्रपटातील 50 पेक्षा जास्त कलाकार बॅक टू स्कूल चित्रपटाच्या प्रमोशनासाठी यावेळी उपस्थित होते. शाळा म्हटले की प्रत्येकाच्या मनात त्या शब्दाभोवतीच्या आठवणीचं छोटेसे विश्व उभं राहतं. प्रत्येकाला त्या आठवणी तर फार प्रिय असतात. परत एकदा या आठवणींना उजाळा देणारा एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॅक टू स्कूल असे या चित्रपटाचं नाव असून काही महिन्यापूर्वीच या चित्रपटाची घोषणा देखील झाली आहे. आता या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बॅक टू स्कूल आता सज्ज झाला आहे. सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चौहान, विश्वास राव, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आदिश पायगुडे, विपिन बोराटे, चंद्रकांत कुराडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉक्टर परिणीता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया माघारे, ईशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा अगरवाल आदी कलाकार तसेच प्रसाद कुलकर्णी, आयुष जगताप, विराज जाधव, तुषार गायकवाड, एश बिरे, रतन हरिफळ, कैवल्य हरिचंद्रे, अजिंक्य गायकवाड, जीवन भंडारी, आर्या घारे, हिमांगी टपडे, प्रगती पिंकडे, विशाखा अरसुरे, मौली बिसेन, नंदिनी पाटोडे, तन्वी गायकवाड, शर्वी साठे, आर्या कुटे, साक्षी शेडके, सार्थक उडाणे आणि समर्थ जाधव या बाल कलाकारांसह 100 अधिक कलाकार या चित्रपटात असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश महादू फुगे यांनी केलं आहे. शाळा हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. तो वर्ग घंटनात शिक्षक शाळेबाबतच्या आणि या शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तो वर्ग घंटानात शिक्षक शाळेबाबतच्या या आणि अशा अनेक गोष्टी आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आठवणीत असतात. हृदयाच्या आणि जवळच्या विषयावरील चित्रपटाची निर्मिती शुभांगी सतीश फुगे आणि सतीश माधू फुगे यांनी केली आहे. तर सहनिर्माता हनुमंत नाडेकर असून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुदर्शन रणदिवे, अमित बेंद्रे, अमृता पाटील, प्राची फुगे, अमृत झांबरे, किरण झांबरे, दीपक गर्दे, सुरेखा पवार यांनी काम पाहिलं आहे. तर चित्रपटाची पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश माधू फुगे यांच्या असून छायाचित्रणाची धुरा श्रीनिवास गायकवाड यांनी सांभाळलेली आहे. तर पुन्हा एकदा शाळेची सफर घडवण्यासाठी लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रतिनिधी जयश्री सोनवणे, माझा महाराष्ट्र न्यूज, पुणे. खूप छान कार्यक्रम झाला आणि ते आता माझ्या सोबत सगळे दिसतात. हे सगळे तुम्हाला बॅक टू स्कूल या चित्रपटामध्ये दिसतील. या व्यतिरिक्तही निशिगंधा वाड, सुरेश विश्वकर्मा, सौरभ गोखले, स्नेहा चव्हाण, श्वेता पगार, त्यानंतर आमचा विपिन बोराटे, मोहिनी कुडेकर, किरण झांबरे, सोमनाथ रसा आहे, अमृत झांबरे हे आहेत. त्यांच्याशिवाय इकडे आता तुम्हाला दिसतील ते गायकवाड नाही आहेत. तन्वी गायकवाड, त्यानंतर हेमंगी कपडे, कैवल्य हरिश्चंद्रे, चर्वरी, त्यानंतर ते आयुष जगताप आहे, विशाखा, विराज, प्रगती, प्रसाद, इकडे रत्न हे आहे, तुषार आहे, तिकडे जीवन मंडळी आहे, सागर आहे, हे सगळे आणि याच्याशिवाय अनेक अजूनही खूप सारे कलाकार बॅक टू स्कूलमध्ये आहेत. माझे शेजारी बॅक टू स्कूल चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शिका प्राची फुगे आहेत आणि बरेचसे कलाकार 100 जास्त कलाकार बॅक टू स्कूल चित्रपटामध्ये आहे. हा चित्रपट दिवाळीच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे. चित्रपटाची कथा जी आहे ही 5 ते 80 जे लोक आहेत त्या प्रत्येकाशी रिलेट करणारे आहेत. सर्वांना तो चित्रपट माझा आहे असं वाटेल किंवा तिथे मी आहे असं वाटेल इतका सुंदर झालेला आहे. आजकाल आपण बघतो की रियुनियन होत आहेत, म्हणजे सगळेजण गेट टुगेदर करतायत आणि त्याच्या माध्यमातून एकत्र येतात. अशीच सुरू होणारी कथा पुढे एका वेगळ्या वळणावरती जाते. महाराष्ट्रातला एक मराठी भाषेचा वेगळा प्रश्न आपण या चित्रपटातून मांडलेला आहे. तो चित्रपट गृहामध्येच गेल्यावरती पाहावा आणि तो कळेल असं मला वाटतंय. आणि महाराष्ट्रामध्ये आज आपला चित्रपट अजून पोस्ट प्रोडक्शनमध्ये असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप सारी उत्सुकता लागलेली आहे की हा चित्रपट कधी येतो आहे. मी या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा चित्रपट
लवकरच चित्रपटगृहात येतोय, आपण चित्रपटगृहात जाऊन पहा, आपल्याला मजा येईल. आणि जे मित्र मैत्रिणी गेट टुगेदर करतायत त्यांना विशेषतः सांगेल की आपण हा चित्रपट आपलं गेट टुगेदर हे चित्रपटगृहामध्ये एकत्र येऊन करा, म्हणजे तुमच्या गेट टुगेदरची मजा आणि चित्रपटाची मजा ही दोन्ही एकत्र अनुभवते. धन्यवाद.